साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते सुरुवातीला ठळक बातम्यांवर संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरासाठी स्थगित सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शे उभं असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही नॅशनल हेराल्ड प्रकरणाचे संसदेत पडसाद लोकसभेचं कामकाज एकदा तर राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी समारंभ साजरा राजकारणात येऊन लोकसेवा करताना यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेला सभ्यतेचा आदर्श आजही कायम ठेवला शरद पवार सव्वीस अकराच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी डेव्हिड हेडली माफीचा साक्षीदार बनण्यास राजी हिट अँड रन प्रकरणात सबळ पुरावे अभावी सलमान खान सर्व आरोपातून मुक्त मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल आणि गडचिरोली जिल्ह्यात नवजीवन आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत आठ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण नमस्कार साडेनऊच्या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आता विस्ताराने संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आजही काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदारोळ केल्यामुळे आजही कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली मात्र अध्यक्षांनी ती अमान्य केल्यावर विरोधी सदस्यांनी सभात्याग केला शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तुमची मतं जर मांडली अध्यक्ष महोदय तर किमान या सभागृहात सकारात्मक चर्चा होईल आणि चर्चेच्या उत्तरामध्ये अध्यक्ष महोदय काय काय उपाययोजना करता येणं शक्य आहे ते सरकारच्या वतीनं निश्चित सांगितलं जाईल आणि म्हणून अध्यक्ष महोदय माझं मत असं आहे की या ठिकाणी ही आग्रही मागणी त्यांनी सोडून द्यावी चर्चा या ठिकाणी त्यांनी करावी अध्यक्ष मोदय आणि मी निश्चितपणे सांगतो की अध्यक्ष मोदय तुमचे अनुभव आमचे अनुभव शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी एकत्रितपणे मांडून राज्यासमोरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये शेतकऱ्याच्या पाठीची राजकारण दूर ठेवून आम्ही सगळे एकत्रितपणे उभे आहोत अशा प्रकारचं चित्र या सभागृहातलं आपण अध्यक्ष मोदय या ठिकाणी नेण्याची आवश्यकता आहे अन्नधान्य योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी स्वस्त धान्य, धान्य वितरणाच्या गाड्यानं यापुढे जीपीएस प्रणाली बसवली जाईल अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे थांबवण्यासाठी यापुढे संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं दरम्यान शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला न्याव अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मात्र आधी नियम दोनशे त्र्याण्णवन्वय चर्चा होऊ देण्यावर मुख्यमंत्री ठाम राहिले अखेर विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत सदनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहा संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा ही मागणी करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी विधानपरिषदेत आज हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज आधी दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे त्यापूर्वी राज्याचे महाधिवक्ता श्रीधर आणि यांना सरकारने त्वरित पदमुक्त करावं अशी मागणी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी आज औचित्याच्या मुद्याद्वारे उपस्थित केली आणि यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत सभागृहात एकदाही चर्चा झाली नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली दरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी काँग्रेस आमदारांनी आज विधानभवन पायऱ्यांवर टाळनाद आंदोलन केलं डोक्यावर टोपी हातात टाळ घेऊन सरकारच्या विरोधात टाळांच्या गजरात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस आमदारांनी आता विठ्ठलाकडे साकडं घातलं आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या भाजपा सदस्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस सदस्यांनी लोकसभेत गदारोळ केल्यामुळे सभागृहाचं कामकाज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तहकूब झालं होतं यानंतर कामकाज सुरू असताना भारतमाला परियोजनेअंतर्गत सात हजार किलोमीटर लांबीचे नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधून किनारी आणि सीमाक्षेत्र जोडण्याचा विचार असल्याचं रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं संयुक्त सा राष्ट्र संघटनेने मानवाधिकाऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय जाहीरनामा एकोणीशे अठ्ठेचाळीसमध्ये आजच्या दिवशी स्वीकारला त्यामुळे आज साजऱ्या होणाऱ्या मानवाधिकार दिनानिमित्त राज्यसभा सभापती हमीद अन्सारी यांनी कामकाज सुरू होताच संदेशाचं वाचन हे वाचन सुरू असतानाच काँग्रेस सदस्य हौद्यात जमा झाले आणि घोषणाबाजी सुरू केली उपसभापती पीजे कुरियन यांनी शून्य प्रहराची घोषणा केली पण गदारोळ सुरू राहिल्यामुळे कामकाज आधी साडे अकरा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी राज्यसभा तहकूब करण्यात आली मुंबईवर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणातला एक आरोपी डेव्हिड हेडली माफीचा साक्षीदार बनण्यास आज राजी झाला हेडलीची साक्ष मुंबईच्या विशेष टाडा न्यायालयासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली खटल्याचं कामकाज आठ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आलं सध्या हेडली अमेरिकेतल्या तुरुंगात असून या प्रकरणातला आणखी एक आरोपी अबू जुंदाल संदर्भात हेडलीला न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं हेडली जमवेत आणखी चौघे जण यावेळी उपस्थित होते न्यायमूर्तींनी यावेळी हेडलीवर असलेल्या अकरा आरोपांविषयी विचारणा केली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमृत महोत्सवी सत्कार समारंभ आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात साजरा झाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध पक्षाचे राजकीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या यशवंतराव चव्हाण यांनी संधी दिल्यामुळे राजकारणात येऊन लोकसेवा करताना आजही आपण त्यांनी घालून दिलेला सभ्यतेचा आदर्श कायम ठेवला असल्याचं शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं क्षेत्र और ऐसी स्थिति में हमें आयात करने के लिए कदम उठाते हैं ये स्थिति ठीक नहीं है और इसलिए ध्यान दे दिया देश के किसानों का और जो कोई साइंटिफिक कम्युनिटी है उन्होंने बहुत बड़ा योगदान दिया इन सभी का आप और मैं आभारी हूं कि आज ये देश न खाली देश की अनाज की या भूख की समस्या हल करने के लिए कामयाब हो गया मगर दुनिया का एक अच्छा एक्सपोर्टर बन गया इस मिट्टी पर ध्यान देने वाला किसान की मेहनत और फसीना से इस देश में हो गई और इसलिए मुझे इस बात का बड़ा संतोष है मुंबई में बॉम्बस्फोट मालिका निर्माण न कठिन प्रसंगात मुख्यमंत्री म्हणून उत्तम प्रशासकाचं कार्य शरद पवारांनी केलं याचं स्मरण राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आपल्या भाषणात केलं पवार कृषी मंत्री असताना गहू आणि तांदूळ यांचा मोठा निर्यातदार देश बनवलं असं राष्ट्रपती म्हणाले शरद पवार पवारांनी आपली प्रत्येक राजकीय जबाबदारी अतिशय जबाबदारीने पार पाडली असे गौरवोद्गार उपराष्ट्रपती हमीद अंसारी यांनी यावेळी काढले अखंड एकनिष्ठ साधना यामुळे शरद पवार राजकारणातील समर्पित नेते आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले बारामतीच्या मातीलाही त्यांच्या रचनात्मक कार्याचा सुगंध लाभला असंही पंतप्रधान म्हणाले शरद पवारांचा मूळ पिंड राजकारणाचा असल्यामुळे काही मुद्द्यांवर मतभेद असतानाही आम्ही एकमेकांचा आदर करतो असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यावेळी म्हणाल्या यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला तर ऑन माय टर्म्स या इंग्रजी तर लोक माझे सांगाती या मराठी पुस्तकाचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं बेदरकारपणे गाडी चालवून एकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मुंबईतल्या वानरे सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या अभिनेता सलमान खानची आज मुंबई उच्च न्यायालयाने मात्र सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली सत्र न्यायालयाने त्याला ठोठावलेली पाच वर्षांची शिक्षाही उच्च न्यायालयाने रद्द केली सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेच्या विरोधात सलमानने दाखल केलेल्या अर्जाचा निकाल उच्च न्यायालयाने आज दिला पोलिसांचा तपास सदोष असून सरकारी पक्षातर्फे पुरावे गोळा करताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळे पुराव्या सलमानची सुटका केल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं उच्च न्यायालयाच्या निकालाचं परीक्षण करून राज्य सरकार पुढच्या कार्यवाहीचा निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोन सलमान खानच्या गाडीने वांद्रा इथल्या ब्रकरीसमोरच्या पदपथावर झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडलं होतं या अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर इतर चार जखमी झाले होते आज जागतिक मानवाधिकार दिन जगात शांतता नांदावी तसंच सुरक्षितता प्रस्थापित व्हावी आणि प्रत्येकाला आपल्या अधिकाराची माहिती असावी याची जनजागृती करण्याच्या उद्देशाने मानवाधिकार दिन साजरा केला जातो त्यानिमित्त राज्यात अनेक ठिकाणी कार्यक्रम आयोजित प्रत्येक प्रत्यक्कण जर माणूस म्हणून एकमेकांशी सहिष्णुतेने वागला तर मानवी हक्कांचं योग्य संरक्षण होईल असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आज सह्याद्री राज्य अतिथीगृहात मानवी हक्क संरक्षण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते <coughs> राज्याच्या समतोल विकासाबरोबरच समाजातल्या प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळाली पाहिजे असंही राज्यपाल यावेळी म्हणाले धुळे जिल्ह्यातही मानवाधिकार संघाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली अलिबाग इथेही जिल्हाधिकारी कार्यालयात मानवी हक्क दिनानिमित्त कार्यक्रम झाला मानवी हक्कांचं संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आवश्यक असल्याचं मत रायगड जिल्ह्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती बी एन कदम यांनी व्यक्त केलं मैत्री संस्था सद्भावना संघ आणि लेख लाडकी अभियानाच्या वतीने मुंबईत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता मानवी हक्क प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता मानवाधिकार दिनानिमित्त अधिक मार्गदर्शन करण्यासाठी राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस आर बन्नूरमठ आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वतः नमस्कार सर आज जो दिवस आपण साजरा करतोय प्रथम सर्व नागरिकांना मानवी हक्क जागतिक मानवी हक्काचा दिनाचा शुभेच्छा बर धन्यवाद सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद म्हणते सर मानवी हक्क म्हणजे काय मानवी हक्क हा प्रत्येक व्यक्तीचा जीवित स्वातंत्र्य आणि सन्मान याच्या संबंधित असलेले सर्व हक्क हे मानवी हक्क समजले जातात याची व्याख्या अतिशय मोठी आहे पण व्याप्ती पण मोठी आहे पण थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक माणसाने माणसासारखे स्वातंत्र्यपणे आणि स्वाभिमानाने जगण्याचा हक्क हा सिम्पल डेफिनेशन आहे बरोबर आहे पण हा नेमकी सुरुवात कशी झाली हा दिवस साजरा करण्याची दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली राष्ट्रीय युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनने एक कॉन्फरन्स बोलवली होती पॅरिसमध्ये आणि त्या कॉन्फरन्समध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स असा एक डिक्लेरेशन घोषणा केली आणि त्या घोषणेखाली सर्व मानवांचे जगातील मानवी हक्क संरक्षण करण्याबाबत एक कायदा करावा असा विचार केला hmm. आणि त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली सर्व देशांनी असा कायदा अंमलात आणला त्यापैकी भारताने पण एकोणीसशे त्र्याण्णव साली हा कायदा मानवी हक्क संरक्षण कायदा अंमलात अच्छा सर हा जो मानवी हक्काच्या रक्षणासाठी आपण आयोग नेमलेला आहे ह्या आयोगाचा उपयोग सामान्य माणसाने नेमका कसा करून घ्यावा हा अतिशय सुलभ सोपा उपाय आहे आणि मानवाचा कुठल्याही हक्कांचं उल्लंघन झालं असेल तर त्याला अगोदर कोर्टापुढे जायला लागत होतं त्याच्याकरता अतिशय खर्च होता वकिलांना पैसे द्यायला पाहिजे त्यानंतर कोर्टात तारीख वगैरे पडतात पण हे जी यंत्रणा आहे मानवी हक्क आयोगाची यंत्रणा आहे ही अतिशय साधी आणि सोपी यंत्रणा आहे फक्त एका का कागदावरती तुम्ही तुमची तक्रार तुमच्या झालेला अन्याय किंवा मानवी हक्कांचं उल्लंघन याबद्दल आम्हाला माहिती कळवली तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो फक्त याच्यात एकच आहे की या कायद्याखाली सरकारी यंत्रणेने कुठेही मानवी हक्काचं उल्लंघन केलं असेल तर मानवी हक्क त्याच्यात लक्ष घालू शकतो इंडिव्हिज्युअल मानवी हक्क जर जेव्हा भंगवतात त्याला कोर्टाकडे जायला ओके म्हणजे जे नोकरदार मंडळी आहेत त्यांना याचा अधिक चांगला उपयोग आहे नोकरदार त्यांच्यावरती लक्ष ठेवण्याकरता आहे नोकरदार जे लोक आहेत त्यांनी लोकांचे म्हणजे सामाजिक लोकांचे सिटीझनचे हक्क भंग करू नयेत उल्लंघन करू नयेत ओके म्हणजे कायद्याची अंमलबजावणी अंमलबजावणी नीट झाली पाहिजे त्यांच्या स्कीम्स नीट झाल्या पाहिजे फॉर एक्झाम्पल आता पोलिसांच्यावरती तर पोलिसांना अटक करण्याचा कायदा आहे पण अटक केल्यानंतर त्याचा दुरुपयोग केला जातो तक्रार येते की आम्हाला मारहाण केली जाते किंवा आम्हाला अन्याय केला जातो आमच्यावरती दडपण आणलं जात, जात। अशा वेळी पोलिसांच्यावरती कारवाई कर, करण्याकरता ही यंत्रणा आहे म्हणजे सरकारी कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याने किंवा विभागाने मानवी हक्कांचं उल्लंघन केलं तर आयोग त्याच्यात लक्ष घालतो बरोबर आहे पण हे जे मानवाला मूलभूत हक्क मिळालेले आहेत याची बऱ्याच जणांना जाणीव नसते की आपल्याला कोणते कोणते हक्क मूलभूत मिळालेले आहेत तर ह्या हक्कांची जाणीव व्हावी लोकांना सजग करावं यासाठी आयोगामार्फत नेमक्या काय काय उपाययोजना केल्या जातात दोन हजार तेरा साली मी आयोगाचं सा अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे आणि मी स्वीकारल्यानंतर मलाही पण लक्षात आलं की लोकांना फार लोकांना याच्याबद्दल जाणीव नाही तर त्याच्याकरता आम्ही एक आता छोटीशी पुस्तिका केलेली आहे अच्छा बघू <coughs> okay. uh -huh. दे ओके महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग म्हणून आणि याच्यामध्ये पूर्ण आम्ही संपूर्ण माहिती दिलेली आहे तुमच्या कुठल्या हक्का तुम्ही येऊ शकता uh -huh. किंवा आणि त्याची यंत्रणा काय आम्ही कारवाई कशी करतो आणि uh -huh. तुम्हाला काय त्याच्यापासून उपयोग होईल uh -huh. याची संपूर्ण माहिती आहे okay. आणि याच्या खेरीज आता आम्ही एक नवीन योजना सुरू केलेली आहे यावर्षी की जस्टिस आयट डोअर स्टेप्स म्हणजे तुमच्या घरी न्यायदान आता आम्ही काय केलेलं आहे प्रत्येक डिव्हिजनला किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसेसला ला महिन्यातून एकदा जाणार तिथंच आम्ही केसची विचारणा करणार आणि मग लोकांना जनजागृतीचा कार्यक्रम केलेला आहे अतिशय चांगला आहे याच्यामुळे लोकांमध्ये कर... आम्ही तीन आता कार्यक्रम केले कोल्हापूर अमरावती आणि बुलढाणा आणि लोकांचा प्रतिसाद फार उत्तम होता आता त्यामुळे प्रत्येक महिन्यात दोनदा करा असं आम्हाला विचारायला लागलं बरोबर पण सर म्हणजे नागरिकांमध्ये तुम्ही हे जे आता कार्यक्रम राबवत आहे याचा अर्थ असा की नागरिकांमध्ये याविषयी अनास्था होती स्वतःच्या हक हक्कांविषयी त्यांना माहिती नव्हती त्यांना माहिती नव्हती आणि कित्येक वेळा चुकीची माहिती दिलेली होती बरोबर आहे पण याची कारण काय असावीत लोकांना माहित नाही आपल्या आपल्याला कुठले हक्क आपल्याकडे न्यायाबद्दल अज्ञान फार आहे अजून आणि ला तो मिळायला वेळ लागत असतो असल्यामुळे त्यांना निराशक्ती होते बरोबर आहे मिळायला वेळ लागतो आणि पैसे जातात बरोबर आहे त्यामुळे ते म्हणतात की कशाला पाहिजे पण आता ही जी सोपी सोपी पद्धत आहे की निशुल्क आहे साध्या कागदावरती तुम्ही लिहू शकता यायची गरज नाही आमच्याकडे बरोबर आणि दाग लागणं अतिशय सोपं अतिशय सोपे बरोबर आहे सर तुम्ही जे आता सांगितले की न्याय आपल्या दारी आपण हे जे सुरू केलं याचा प्रतिसाद सुद्धा चांगला मिळाला चांगला मिळाला आम्ही अमरावतीला आम्ही अनाऊन्स केलं होतं की अकरा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आम्ही न्यायदान करणार आहे तुमच्या तक्रारी आम्ही बघणार आहे सकाळी बरोबर नऊ वाजता लोक आले आणि बरोबर रात्री अकरा वाजता आमचा सगळे सक, केसेस संपवायला लागले चिथल्या तिथे न्यायदान बरोबर त्यामुळे आता लोकांचा प्रतिसाद फार वाढलाय सगळीकडनं आम्हाला आता बोलावणं यायला लागलं आमच्या देश जिल्ह्यात या आमच्या डेव्हिजनला आता थोडी जनजागृती व्हायला लागली कारण मी म्हणजे नंबरवरती सांगू शकतो जेव्हा दोन हजार तेरा साली आम्ही चार्ज घेतला जवळजवळ दहा हजार केसेस पेंडिंग होते हुँ. आज मी तिला जवळजवळ तेवीस हजार केसेस झाल्या जे लोकांच्यात आता जनजागृती झाली आहे की त्यांना कळलंय की आम्हाला आयोगाकडून काहीतरी न्याय मिळेल न्याय मिळेल किंवा दाद मागावीशी न्यायापुढे न्यायालयासमोर दाद मागावी असं त्यांना वाटायला लागलं फक्त याच्यात एवढंच आहे की दिस इज अ रेकमेंडेरी बॉडी आम्ही सरकारला त्याच्यावरती रेकमेंडेशन्स करतो डायरेक्शन्स देतो की अशा अशा डिपार्टमेंटमधून किंवा व्यक्ती सरकारी अधिकाऱ्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्याच्यावरती कारवाई करा आणि जर तिथेही कारवाई केली गेली नाही आम्ही दिलेल्या टायमात तर आम्हाला अधिकार आहे की आम्ही त्या तक्रारदाराच्या वतीने कोर्टात जाऊ शकतो मानवी हा आयोग कोर्टाला जाईल आणि याच्या जोडीला आम्ही इंटरिम कॉम्पेन्सेशन आर्थिक मदत ज्याचा जो व्यक्तीम आहे त्याला इंट्रीम कॉम्पन्सेशन पण देतो अच्छा जेव्हा मानवी हक्क भंग झाला असेल तर सरकारला आम्ही आदेश देतो की यांच्यावरती अन्याय झालेला आहे पण इट इज अ इंट्रीम अँड इट कॅनॉट बी मेजर इन टर्म्स ऑफ मनी बरोबर त्याला जो म्हणजे मा, मानसिक त्रास झाला असेल किंवा त्याची भरपाई होऊ शकणार नाही शकत नाही बरोबर आहे पण ते म्हणजे टोकन बरोबर म्हणजे फुल ना फुलाची पाक फुलची जाता जाता एक अगदी महत्वाचा प्रश्न आहे की आज हा जो मानवाधिकार दिन आपण साजरा करतोय या निमित्ताने आमच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा आज मानवाधिकार दरवर्षी एक एक नवीन थीम असते आणि या वर्षाची थीम आहे सदाकाल आमचे स्वातंत्र्य आणि आमचे हक्क अच्छा आमचे हक्क आणि आमचे स्वातंत्र्य केव्हाही असणार याची जनजागृती लक्षात प्रत्येकाच्या लक्षात या पूर्ण वर्षाभरात आम्ही देत राहू अरे आणि त्याच्यावरती पूर्ण कार्यक्रम करणार आहे प्रत्येक वेळी दरवर्षी या पूर्ण वर्षात कार्यक्रम होईल सर आपला हे जे अभियान आहे हा जो प्रयत्न आहे हा सर्व दूरपर्यंत पोहोचो आणि लोकांना आपल्या हक्कांविषयी अधिक सजगता येवो नमस्कार नमस्कार वळूया पुढच्या बातम्यांकडे पॅरिस इथे सुरू असलेल्या हवामान बदल विषयक परिषदेत आज झालेल्या घडामोडींविषयी पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळ गावकर यांनी तापमान या शतकाच्या अखेरीपर्यंत दोन डिग्री सेल्सिअस एवढं होता कामा नाही छोटी बेट आहेत आपल्याकडील मालदीव किंवा पॅसिफिक महासमुद्रातील ही बुडून जातील म्हणून चर्चा जशी पुढं गेली तसं असं ठेवण्यात आलं की आपण एक पॉईंट पाच डिग्रीपेक्षा जास्त तापमान जाऊ देऊ नये आता हे जर वास्तवात उतरवायचं असेल तर कार्बन उत्सर्जन पेक्षा कैक पटीनं खाली आणावं लागेल म्हणजे आत्ता मध्ये कर्ब उत्सर्जनाची पातळी ही चारशे पार्ट्स पर मिलियन आहे आणि आत्ताच्या वेगानं आपण जर गेलो तर ती पाचशे पन्नास पार्ट पर मिलियन इतकी जाण होणार आहे यामध्ये प्रामुख्यानं वाटा आपल्याला माहितीच आहे हा धनिक राष्ट्रांचा आहे सगळ्या परिषदांप्रमाणे ही परिषदही कार्बन उत्सर्जन कोणी कधी किती कर, कमी करावं हो यावर फिरत आहे आणि त्याच वेळेला या हवामान बदलाचं समायोजन करण्यासाठी जे तंत्रज्ञान दिलं जाणार आहे त्यासाठी किती मदत दिली जाईल या पहिल्या मसुद्यामध्ये त्याचा उल्लेखही नाही जे जे गरीब देश आशा लावून बसलेले आहेत की त्यांना विकास करण्यासाठी स्वच्छ तंत्रज्ञान मिळवण्यासाठी एक मोठा निधी प्रदूषण केलेल्यांनी दिला पाहिजे पण त्याचा याच्यामध्ये उल्लेखही नाही आहे आणि दुसरीकडे अमेरिका सातत्यानं भारताला अडथळा म्हणून ठरवत आहे त्यामुळेच या करारावर जगातील नामवंत अर्थशास्त्रज्ञ पर्यावरणशास्त्रज्ञ हे तुटून पडलेले आहेत आणि ते असं सांगतायत की अमेरिकेतील तेल आणि कोळसाच्या कंपन्या या परिषदेच्या आढून जे राजकारण खेळतायत ते पूर्ण जगासाठी आणि पृथ्वीसाठी अतिशय हानिकारक असणार आहे धन्यवाद देऊळगावकरजी आपण दिलेल्या या महत्वाच्या माहितीबद्दल पॅरिस इथे सुरू असलेल्या हवामानाबद्दल परिषदेत विप्लव पॉल या भारतीय पर्यावरण तज्ञाचा आज गौरव करण्यात आला संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने हा पुरस्कार विप्लव यांना प्रदान करण्यात आला गुजरातमध्ये दुष्काळग्रस्त भागात भुंगरू या जलशेती कार्य प्रणालीचा उपयोग विप्लव पॉल यशस्वीरित्या करीत आहेत दुष्काळग्रस्त भागात शेतकऱ्यांना मोसमी पावसावर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवून त्याचं पुनर्भरण जमिनीत केलं जातं याला गुजरातच्या ग्रामीण भागात भुंगरू असं म्हणतात हा जलशेतीचा प्रकार कमालीचा परिणामकारक झाला असून ऐन उन्हाळ्यातही दुष्काळी भागातील लहान शेतकरी पिकं घेत आहेत पॉल यांच्या या कार्याचा गौरव आज पॅरिसमध्ये करण्यात आला गडचिरोली जिल्ह्यात नवजीवन आत्मसमर्पण योजनेला दिवसेंदिवस नक्षलवाद्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून आज तब्बल आठ जहाल नक्षलवाद्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली या, या नक्षलवाद्यांमध्ये एक कमांडर आणि उपकमांडरचाही समावेश आहे या नक्षलवाद्यांवर बत्तीस लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं गेल्या चार वर्षात एकशे बेचाळीस नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण आहे संस्था संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज सलग दुसऱ्या दिवशीही राज्यात शाळा बंद आंदोलन करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यातल्या बहुतांश खाजगी शाळा आज बंद होत्या अहमदनगर जिल्ह्यात शाळाबंद सत्तेचाळीस शाळांपैकी शहाण्णव शाळा सहभागी झाल्या आहेत राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनात खाजगी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि संघटना सहभागी झाल्या आहेत राज्यातल्या दोन हजार पासून घोषित तुकड्यांना अनुदान द्यावं अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचा शासन आदेश रद्द करावा खाजगी संस्थांचे स्वायत्तता कायम ठेवावी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची शाळा कामं बंद करावीत तसंच अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांना त्वरित अनुदान द्यावं या मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आलं होतं पत्र सूचना कार्यालय डीएव्हीपी आणि जिल्हा प्रशासनाने उस्मानाबाद इथं आयोजित केलेल्या लोकमाहिती अभियानाचा आज समारोप झाला जिल्ह्यातल्या युवकांनी पंतप्रधान कौशल्य विकास अंतर्गत विविध कौशल्य विकासाचं प्रशिक्षण घेऊन जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावावा असं आवाहन जिल्हाधिकारी प्रशांत नार नवरे यांनी केलं यावेळी राज्य आणि केंद्र सरकारच्या आर्थिक विकास महामंडळाकडून युवकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली हवामान मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर संपूर्ण कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून राज्याच्या अन्य भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान एकोणीस नागपूर एकतीस आणि तेरा पुणे बत्तीस आणि चौदा औरंगाबाद एकतीस आणि पंधरा नाशिक बत्तीस आणि तेरा कोल्हापूर तेहतीस आणि वीस रत्नागिरी चौतीस आणि वीस सोलापूर चौतीस आणि वीस आणि अमरावती तीस आणि सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी दिवसभरासाठी स्थगित सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत ग्वाही नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचे संसदेत पडसाद लोकसभेचं कामकाज एकदा तर राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब राष्ट्रपती पंतप्रधान यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दिल्लीत शरद पवार यांचा अमृत महोत्सवी समारंभ साजरा राजकारणात येऊन लोकसेवा करताना यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेला सभ्यतेचा आदर्श आजही कायम ठेवला शरद पवार सव्वीस अकराच्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी डेव्हिड हेडली माफीचा साक्षीदार बनण्यास राजी हिट अँड रन प्रकरणात सबळ पुराव्याअभावी सलमान खान सर्व आरोपातून मुक्त मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल आणि गडचिरोली जिल्ह्यात नवजीवन आत्मसमर्पण योजनेला प्रतिसाद देत आठ आत नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार